नमस्कार श्रोतेहो, ग्रंथप्रेमींच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी अभिवाचन करणार आहे पतंग या प्रकरणाचं. पतंग हे प्रकरण आहे कानमंत्र आईबाबांसाठी या पुस्तकामधून. लेखक आहेत मनोज आंबिके. साधारणपणे सकाळची 7:30 पावणे 8 वेळ असेल, फोन वाजला म्हणून मी फोन उचलला. एका बाईंचा फोन होता. आपलं नाव सांगून त्यांनी परवानगी मागितली की मला तुमच्याशी 5 मिनिटं बोलायचंय. मी बोला म्हणताच त्या बाईंनी बोलायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, सर मी खरं तर या गोष्टी भेटूनच सांगायला हव्यात, परंतु ते केव्हा होईल माहीत नाही म्हणून फोन केला. आमच्या घरी एक समस्या आहे, त्यासाठी मला तुमचा सल्ला हवाय. माझा मुलगा 17 वर्षाचा होत आलाय. त्याच्या समस्या अनेक आहेत, पण आत्ता मला मोठी समस्या जाणवते की त्याचं आणि त्याच्या बाबांचं अजिबात पटत नाही. दोघांचे लहान लहान विषयांवरून वाद होतात. पूर्वी असे वाद होत नसत. त्याचं मुख्य कारण म्हणजे माझा मुलगा पूर्वी त्यांचा ऐकायचा, पण आता मात्र तो त्यांचा अजिबात ऐकत नाही. उलटी उत्तरं द्यायला सुरुवात करतो. आता यांच्यात काही वाद होईल का? दोघे संतापले तर काय होईल? अशीच मला भीती वाटत राहते. जेव्हा जेव्हा वाद होतो तेव्हा मीच मध्ये पडून खूप वेळा वाद थांबवते. हल्ली तर हे दोघं एकमेकांसमोर आले की मला भीतीच वाटायला लागते. मलाच छातीत धडधडायला लागतं की आता कोण काय बोलेल. मुलांकडून वडिलांचा अपमान झाला तर काय. त्या बाईंच्या बोलण्यातून मुलाविषयी आणि नवऱ्याविषयी प्रचंड काळजी दिसत होती. खरं तर खूप घरांमध्ये या गोष्टी घडत असतात. काही ठिकाणी कित्येक नात्यात सुद्धा या गोष्टी घडत असतात, वाद होत असतात. एका ठराविक वयानंतर आपला मुलगा आपलं ऐकत नाही, उलटी उत्तरं देतो हे वडिलांना जाणवायला लागतं आणि त्याचा त्यांना खूप त्रासही होतो. त्या आईचा प्रश्न साहजिक होता की अशा वेळी मी काय करायचं. यावर मी त्या मुलाच्या आईला विचारलं, मुलाच्या अजून काय काय समस्या आहेत. त्या म्हणाल्या, अहो काय सांगायचं. त्यांनी सांगायला सुरुवात केली. सर्वप्रथम तो अभ्यास करीत नाही, त्याचं शाळेत कॉलेजमध्ये लक्ष नसतं. उशिरा उठतो, कोणी पाहुणे आले की समोर न थांबता निघून जातो. त्याचा जास्तीत जास्त वेळ मित्रांमध्ये गप्पा मारण्यातच जातो. त्याला काही हवं असेल तर मात्र हट्ट करायला मागं पुढं बघत नाही, ती गोष्ट घेतल्याशिवाय राहत नाही. आईने बऱ्याच तक्रारी समोर मांडल्या. खरं तर या सगळ्याचं मुख्य कारण काय असेल? मुख्य कारण हे तर नसेल की मुलाच्या मनामध्ये वडिलांविषयी असलेला आदर आता कमी झालाय. बरं, हा आदर एका दिवसात कमी झाला असेल का? याला काही दिवस, काही महिने, काही वर्ष लागली असतील. याच गोष्टीवर आपण विचार करूया. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की मुलांनी आपलं ऐकावं, हे साहजिक आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करत असतात, पण कुठं थांबायचं हे न कळल्यामुळे अशा गोष्टी घडतात. लहानपणी आपण सगळे पतंग उडवायचो. पतंग उडवणं ही एक कला आहे, खेळ आहे, पण कधी कधी या खेळाचं कलेचं रूपांतर स्पर्धेत सुद्धा होतं. जीवाचा आटापिटा करून पतंग उडवणारे लोक मी पाहिले आहेत. त्यांचा पतंग काटला गेला म्हणजे आयुष्यात खूप मोठं नुकसान झालं अशी भावना येऊन घरी जाणारे लोक मी बघितले आहेत. खरं तर असं नसतं. पतंग उडवणं ही एक साधी कला आहे, खेळ आहे, पण हाच पतंग उडवताना प्रत्येकाला वाटतं त्या पतंगावर माझी हुकूमत हवी, माझा अधिकार हवा, माझा कंट्रोल हवा. सुरुवातीला जेव्हा आपण पतंग उडवतो तेव्हा पतंगाची उंची कमी असते. जेव्हा पतंगाची उंची कमी असते तेव्हा पतंग सहजतेने पतंग उडवणाऱ्याचं ऐकतो. खूप वेळा पतंग उडवणारे आई वडील असतात. पतंगरूपी मूल हवेत उडायला लागतं. जेव्हा पतंगाची उंची कमी असते तेव्हा पतंगाला उजवीकडे वळ, डावीकडे वळ म्हटलं तो वळतो. सहजतेने अधिकारात राहतो, ऐकण्यात राहतो. याचा आनंद खूप वेळा पतंग उडवणाऱ्याला पण होतो. नेहमीच त्यांची ही इच्छा असते की पतंगाने कायम माझ्या नियंत्रणात राहावं. मला जसं हवं तसंच पतंगाकडून घडलं पाहिजे. पतंगाला मात्र या गोष्टी अजिबात आवडत नसतात. सुरुवातीला पतंग दोरीमार्फत येणाऱ्या सूचनांचा आदर करतो, पण जसा जसा पतंग वर जायला लागतो, पतंगाची उंची वाढत जाते, तसतशी पतंगाच्या अंगात ताकद यायला लागते, शक्ती यायला लागते. दोरी मात्र तीच असते, पतंग उडवणारे पण तेच असतात.
जसा जसा वेळ जाईल तसा तसा पतंग उंच जातो आणि उंच गेल्यावर पतंग एक दिवस अजून उंच जातो. तेव्हा मात्र पतंगला त्याची ताकद जाणवायला लागते. नेहमी असं होतं, एका ठराविक वयात टीनेज मध्ये किंवा किशोर वयात मुलांना त्यांच्या अंगात शक्ती जाणवायला लागते. त्यांना वाटायला लागतं की आम्ही काहीही करू शकतो. ज्यावेळी पतंग उंची गाठायला लागतो तेव्हा त्याला वरची हवा लागते. फक्त हवाच लागत नाही तर ती हवा त्या पतंगाच्या अंगात शक्ती भरते. शक्ती भरल्यानंतर पतंग फुरफुरायला लागतो. पतंगाला समोर मोकळं निरभ्र आकाश दिसायला लागतं. पतंगाला वाटतं की मी उजवीकडे जावं. तेव्हा पतंग उडवणाऱ्याची मात्र इच्छा असते की पतंगानं डावीकडे जावं. पतंगाला लागणारं वारं त्याला उजवीकडे जाण्यासाठी प्रोत्साहित करत असतं आणि पतंग उडवणाऱ्याची इच्छा मात्र त्याने वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जावं अशी असेल तर काय होईल. इथे खऱ्या अर्थानं रस्तिक हेच सुरू होते आणि पतंग उडवणारे जोरात प्रयत्न करतात की त्याने डावीकडे जावं डावीकडे जावं. या रस्ती खेचेमध्ये पतंग वैतागतो, कंटाळतो, चिडतो. ती शक्ती त्याला मोटिवेट करते. अशा वेळी तो स्वतःच स्वतःची दोरी तोडून टाकतो. जेव्हा पतंगाची दोरी तुटते तेव्हा हातात दोरी घेऊन उभ्या असलेल्या आई वडिलांना हातातून नियंत्रण गेल्याची जाणीव होते. गटांगळ्या खाणाऱ्या पतंगाला बघण्याशिवाय त्याच्या समोर काहीही इलाज नसतो. पतंगालाही हे सुरुवातीला कळत नाही की दोरी तोडल्यानंतर मी उजवेकडेही नाही डावीकडेही नाही तर फक्त खालीच जाणार आहे. त्यावेळी आईबाबांनाही कळत नाही की आता थोडी ढील दिली पाहिजे. तेच आवश्यक आहे. थोड्या वेळाने वाऱ्याचा जोर ओसरेल आणि आपण परत पतंगाला नियंत्रणात आणू शकू. मग तेही दोरी ओढतात, पतंग आपली दोरी खेचायला लागतो. अशा दोरी तुटलेल्या ताणलेल्या पतंगाचे खूप पालक येतात. कोणी सांगतात, आज रात्री उशिरा मुलगा घरी आला, तोंडाला भलताच वास येत होता, रात्री बराच वेळ जागतो, काय करायचं. एका आईने तक्रार केली, मुलगी मोठी झाली, सारखी SMS करत असते, सारखी फोनवर बोलत असते, अशा वेळेस काय करायला हवं. एक ना अनेक अशा अनेक तक्रारी येतात. याची काळजी योग्य वेळीच करायला हवी. पतंग उडवणं हा एक वरवर जरी खेळ दिसला तरी खरं तर ती एक कला आहे. आणि या कलेमध्ये एक वेळ अशी येते की जेव्हा पतंगाला दोरीशिवाय उडायला शिकावं लागतं. कारण एक दिवस आपली दोरी आपल्या हातातून आपल्याला सोडावीच लागते. जेवढ्या लवकर तुम्ही पतंगाला त्याच्या स्वतःच्या पंखांनी उडायला शिकवाल तेवढ्याच लवकर तो वावटळींचा वादळाचा सामना करायला शिकेल. धन्यवाद श्रोते हो. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.